आपण सध्या मध्यावधी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो दिवाळीनिमित्त विविध वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आतमध्ये जे शिक्षा भोगणारे कैदी असतील त्यांच्या हस्ते ह्या वस्तू अनेक वस्तू बनवण्यात आल्या आहेत. दिवाळीचा फराळ असेल, या दिवाळीसाठी लागणारे कंदील असतील, या कपडे लत्ता असतील, अशा प्रत्येक या ठिकाणी वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजचं या ठिकाणचं उद्घाटन जिल्हाधिकारी हस्ते यांच्या करण्यात आले आहे. खास करून ह्या वस्तू पाहू शकतो कशा प्रकारे स्वरूपात बनवल्या आहेत. सागाच्या व लाकडीच्या वस्तू देखील या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिक देखील खरेदी करण्यासाठी देखील येत आहेत. पाहू शकतो मोठ्या प्रमाणात वस्तू ठेवण्यात आल्या, देवारा ठेवण्यात आल्या, खुर्ची असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात या ठिकाणी ठेवण्यात आल्या. आपण थेट बोलणार आहोत या ठिकाणी, त्याची बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगणार या संदर्भात, कशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आणि कशा प्रकारचा खप या ठिकाणी दिवाळीत होणार आहे? या दिवाळी मेळाव्यानिमित्त आम्ही खूप साऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत. इथे आपण बाहेर पाहिलं तर आकाश कंदील बनवलेले आहेत, पण त्या महिला बंदींनी बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हल्ली जे रिसेंट दागिने आहेत जे महिला वापरतात, खणांचे तोरण आहेत, सुतारकाम विभागातल्या खुर्च्या, बैलगाड्या, छोटछोटे जे डेकोरेटिव्ह आयटम आपण घरामध्ये ठेवू शकतो त्या पद्धतीचे डेकोरेटिव्ह आयटम तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, पण त्या आहेत सजवलेल्या, वारली पेंटिंग केलेले पॉट्स आहेत, नवीन खूप वस्तू आम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न केला. बेकरीचे वेगवेगळे आयटम जे हायजेनिक पद्धतीने आमच्या बंद्यांनी बनवलेले आहेत, खूप म्हणजे जे नाचणीचे तुम्ही बिस्किटं पाहाल, एक शूज बेरी म्हणून बिस्किट आहे, टोस्ट खारी, सगळे खूप ओट्स बिस्किट आम्ही ठेवलेले आहेत. तर छान पद्धतीने बंद्यांनी बनवलेले आहेत जे विक्रीसाठी ठेवलेत. आणि ठाणेकर सगळ्या यांना आव्हान असेल माझे की तुम्ही या इथे बघा, आणि बाजारभावापेक्षा नक्कीच याच्या किमती खूप कमी आहेत. आपण इथे येऊन उत्स्फूर्त जर खरेदी केली तर बंद्यांना त्याचा खचितच आनंद होईल आणि त्यांना एक समाजांकडनं प्रेम मिळतं हा एक संदेश त्यांना जाईल की आपल्या केलेल्या वस्तूंना नागरिक एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सगळ्यांना आव्हान असेल की या इथे आणि खरेदी करा, जेणेकरून एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल. अजून देखील भावना अशी आहे की कैदी असतील, आरोपी असतील, मात्र त्यांच्याकडे जी कला आहे ती अवगत आहे, ती कला अजून लोकांना काही जणांना माहीत नाही. कुठंतरी ती कला अशा प्रकारची चालना तुम्ही देत आहात आणि या ठिकाणी दिवाळीनिमित्त बाहेर राहणार काय आव्हान असेल लोकांना परत पुन्हा या ठिकाणी? कुठलाही व्यक्ती हा जन्मताच गुन्हेगार नसतो आणि आपण जेव्हा आतमध्ये येतो तर कारागृहाचा मुळात तो उद्देश असतो की बाहेर जाऊन पुन्हा त्याने गुन्ह्याकडे वळू नये. त्यामुळे आतमध्ये आल्यानंतर त्याला जरी त्याला कुठली आम्ही कला बघतो की तो कुठल्या प्रमाणात करू शकतो आणि नसेल तरी एक ट्रेनिंग देऊन त्याला हा आम्ही त्याला कला देण्याचा प्रयत्न करतो की बाहेर जाऊन तो स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकेल, काहीतरी थोडासा धंदा सुरू करू शकेल, जेणेकरून तो चोऱ्या माऱ्या किंवा गुन्ह्याच्या प्रवृत्तीकडे वळणार नाही. आणि त्यामुळे एक आव्हान असेल सर्व लोकांना की तुम्ही या इथे खरेदी करा. त्यामुळे एक आपल्या गोष्टी, आपण बनवलेल्या गोष्टी विकल्या जात आहेत, एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास बंद्यांना निर्माण होईल. गोष्टी वस्तू काय दाखवू शकतात का तुम्ही आम्हाला या आणि पुढे काय कशा प्रकारच्या माध्यमातून? पंत्या वगैरे खूप छान बनलेल्या आहेत आपल्या. हे ह्या ज्या पंत्या आहेत त्या महिला बंदींनी बनलेल्या आहेत. त्याचप्रकारे हे खणांचे तोरण आपण एक नवीन बनवलेले आहेत, रिसेंट आता खूप ट्रेंड आहे जो तुम्ही पाहाल मार्केटमध्ये, तर अशा प्रकारचे तोरण हे सुद्धा महिला बंदींनी बनलेले आहे. बाहेर पाहाल तर वारली पेंटिंग आहे, खूप छान हे केलेलं, हे तुम्ही पहा आणि वारली पेंटिंग वगैरे आहे बाहेर. हो ते हे मोबाईल स्टँडपासून देवारे हे सगळ्या खुर्च्या वगैरे बनवलेल्या आहेत, छोटछोट्या ट्रॅक्टर वगैरे बैलगाड्या हे आहेत, तर ते सुद्धा खूप कमी किमतीमध्ये आणि टिकूडपासून बनलेले तुम्हाला मिळेल. वस्तू बनवण्यात आले आहेत त्याची माहिती या ठिकाणी भोसले मॅडम दिलेली आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात कैद्यांनी ज्या वस्तू बनवल्या त्या कुठेतरी समाज ज्या नागरिकांना ज्या दिवाळीमध्ये खरेदी करायला लागतात त्या सर्व वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी भेट देण्यासाठी आवर्जून यावं असं देखील या ठिकाणी अधीक्षकांनी सांगितलं आहे. कॅमेरा मिनीत सह गणेश सुरा, टीव्ही 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.